गोदावरी शिक्षण संस्था गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना येथील शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने शिक्षक आयुक्त शिक्षक संचालक मध्यवर्ती इमारत पुणे येथे 1 मे 2023 पासून आमरण उपोषण करण्यात आले होते. आज उपोषणाचा दुसरा दिवस असता सदर आंदोलकांनी आयुक्तांची भेट घेऊन विषयाची गंभीरता लक्षात आणून दिली. सदर विषय लक्षात येताच आयुक्तांनी तत्काळ कारवाई करण्याचे पत्र काढले व आंदोलकांना दिलासा दिला. या आंदोलनामध्ये मुख्याध्यापिका श्रीमती रक्षंता बदर, मोहम्मद इलियास, सहशिक्षिका श्रीमती समीना बदिओज्जमा पटेल, श्रीमती संध्या परसराम पवार, कनिष्ठ लिपिक शेख एजाज गुलम रब्बानी, संस्था उपाध्यक्ष मोहम्मद तोलीन ताहिर मिया सौदागर, सेवक फयाज अहमद, रियाज अहमद आदी उपस्थित होते. सदर आंदोलनाला पाठिंबा व विषय समजून घेण्यासाठी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र दंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अलिमा ताई शेख यांनी देखील उपस्थिती लावली. मेरा नाम मोहम्मद तालिब सौदागर है, मैं गोदावरी शिक्षण संस्था का उपाध्यक्ष हूँ. कल से यहाँ पर हम आमरण उपोषण के लिए बैठे थे और जो हमारी 12 जो मांगनी थी उसको लेकर हम यहाँ आए थे. और आज जो है तो शिक्षण आयुक्त उन्होंने हमको ऊपर बुलाए और बुलाने के बाद हमारे से वो चर्चा की और वो जो 12 चर्चा हम मांगनियाँ थी उसके लिए उन्होंने हमें कहा कि हम आपको पत्र दे रहे हैं और ये पत्र हम जो है तो औरंगाबाद के शिक्षण उप संचालक उनको भी हमने भेज दिया है और आज जो है तो आपका उपोषण ख़त्म कर दो. तो उनकी पत्र के बाद हमने हमारा उपोषण ख़त्म कर दिया है. लेकिन भविष्य में अगर ये बहुत गंभीर मुद्दे हैं हमारे जो है, अगर ये भविष्य में इसकी जो है तो पूर्तता नहीं होती है तो हम जो है तो फिर से उपोषण के लिए बैठे. संध्या परशुराम पवार, अक्रम फातिमा माध्यमिक कन्याशाळा, उत्तरवटा जुना जालना. आम्ही आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. 1 मेपासून आम्ही उपोषण करत आहोत. आमच्या काही मागण्या आहेत. वडतर्फ मुख्याध्यापिका यांना श्री पांजाळे सर यांनी बेकायदेशीरपणे जी चौकशी नेमली होती ती चौकशी त्वरित स्थगित करावी अशी आमची पहिली मागणी आहे. नंतर मनीष भाले यांचे बनावट कागद लेटर हेड आहेत, त्यांनी वेगवेगळ्या कार्यालयामध्ये माध्यमिक शिक्षण विभाग असो, पंचायत समिती असो, त्या ठिकाणी त्यांनी लेटर हेडचा वापर चुकीचा वापर केलेला आहे, तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, प्रशासकीय कारवाई, पोलीस कारवाई करावी. आणि न्यायालयीन 4 आदेश आम्हाला मिळालेले, कोर्टाचे आदेश मिळालेले असूनसुद्धा आमच्या पेमेंट या आणखी पगारी आमच्या थांबवण्यात आलेल्या आहेत, त्या त्वरित निकाली काढाव्यात. आमच्या शाळेचे 2 क्लार्क आहेत, त्यांना माध्यमिक विभागाने परमिशन दिलेली आहे म्हणजे आपसामध्ये बदलीची, तरीसुद्धा त्यांनी ती बदली स्वीकारलेली नाही, तर त्यावरसुद्धा उचित कारवाई करण्यात यावी. एकूण 12 मागण्या आहेत. वडतर्फ मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कोंडून मारहाण केली, त्या विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. माझं नाव शेख एजाज गुलाम रब्बानी, अक्रम फातिमा माध्यमिक कन्याशाळा येथे मी लिपिक पदावर आहे. आज आम्ही उपोषण सोडत आहे. कारण असं आहे की आम्हाला आयुक्तालयाने 2 पत्र दिलेले, त्याची अंमलबजावणी झाली तर आम्ही सॅटिस्फाईड आहोत. आणि उपसंचालक यांनी आम्हाला असं पत्राद्वारे कळवले आहे की डिप्टी डायरेक्टर औरंगाबाद येथे तुमची पुढील कारवाईसाठी आम्ही पत्र दिलेलं आहे. जर हे पत्राची कारवाई तात्काळ झाली नाही तर आम्ही पुढचं पाऊल हे कायदेशीर वापरू आणि पुन्हा उपोषणाला बसण्यास आमची तयारी राहील. ही आमची अशी साहेबांना नम्र विनंती राहील.